नमस्कार मित्रांनो, आजचं धावतं युग आपण पाहतोय. या धावत्या युगामध्ये बरेचसे आपला उलथापाल झालेले पाहायला मिळते. त्यामध्ये प्रामुख्यानं अनेक रोगाला हा व्यक्ती हा बळी पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामध्ये प्रामुख्यानं सगळ्यात महत्त्वाचा जो आजार आहे किंवा रोग जो आहे तो म्हणजे डायबिटीज, शुगर. हा शुगर जवळजवळ 60% लोकांना याचा त्रास सहन तो 40% लोकच फक्त या शुगरपासून प्रामुख्यानं दूर आहेत असा आपला अंदाज पाहायला मिळतो. आता ज्यावेळेस आपला शुगर होते त्यावेळेस अनेक शुगर हे अनेक रोगाचं एक साधन ठरू शकतं. कारण एकदा शुगर आली की शुगरबरोबर बऱ्याचशा गोष्टी आपला आजार जोडू शकतात आणि त्यामुळं अगदी शरीर आपलं क्षीण होऊन जातं. मित्रांनो, त्याचबरोबर आपलं काय, जेव्हा शुगर आपला होते त्यावेळेस गोड पदार्थ खायसुद्धा आपण टाळतो, कारण त्या गोडीमुळे आपल्याला शुगरची दाट शक्यता असते. तर असे जे काय डायबिटीस ज्या व्यक्तीला झालेला आहे किंवा शुगर ज्या व्यक्तीला झालेला आहे किंवा कमी झाला असेल किंवा वाढलेली असेल, ह्याची शुगर लेवल जर आपला नियंत्रणात ठेवायचं असेल तर काही उपाय आपल्याला महत्त्वाचे आहेत की जे आपल्या परिसरात निसर्गामध्ये आपल्याला उपलब्ध होतात आणि तेच उपाय आपण या ठिकाणी आपल्याला घेणार आहोत. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शेतामध्ये किंवा बाजारामध्ये सुद्धा आपला आवळा विकायला पाहायला मिळतो. तर हा आवळा हा अत्यंत शुगरसाठी उपयुक्त आहे. आवळ्याची पावडर आपल्याला मार्केटमध्ये मिळू शकते. जर आवळा उपलब्ध नाही झाला तर आवळ्याची पावडर आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध होऊ शकते. तर मित्रांनो, रोज सकाळी जर आपण ह्या आवळा हा सेवन केलं किंवा साधारणतः एक ग्लास कोंबट पाण्यामध्ये एक चमचा आवळा पावडर आपण टाकली आणि ते रिकामे पोटी सकाळ सकाळ जर आपण घेत राहिलो, त्याचप्रमाणे या आवळा जो असेल या आवळ्यामध्ये साधारणतः जेवढा आपण आवळ्याचा रस काढलेला आहे तेवढाच रस जर आपण कळू कारल्याचा जर रस घेतला आणि दोन्ही जर एकत्र आपण डिवाइड एकत्र केलं, मिश्रण केलं आणि तो जर रस असं एक महिनाभर जर आपण घेत राहिलो तर चांगल्या रीतीने मित्रांनो आपल्याला शुगर ही नियंत्रणात आलेली आपल्याला पाहायला मिळेल. अत्यंत साधा सोपा असा उपाय आहे. हा उपाय निश्चित करून बघा, एक महिनाभर हा उपचार सलग घ्या आणि कारण याचा कुठला साईड इफेक्ट नाही आहे. आवळा हे एक फळ आहे. कारलं हे आपण नेहमीच आहारामध्ये घेतो कारण कारल्याचा ज्यूस हा कडवट असतो, उग्र वास असतो, परंतु याच्यामुळे आपल्या शरीरात बरेचसे शुगर लेवल नियंत्रणात येऊ शकते. त्यामुळं जो आपल्याला अनेक रोगाला आपण निमंत्रण देतोय ते निमंत्रण आपण टाळू शकतो. या अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. कारण त्याचप्रमाणे कारलं सेवन आपण करत असतो, कारल्याचा अजून काय फायदा होऊ शकतो, पित्त. जर आपल्याला पित्ताचा प्रमाण आपला त्रास अधिक असेल तर या कारल्यामुळे काय होतं, आपलं पित्त नष्ट होऊ शकतं. आवळा हा जर आपण पाहिला तर आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी विपुल प्रमाणात असतात आणि व्हिटॅमिन सीमुळेच आपले शुगर लेवल हे नियंत्रणात येऊ शकते. मित्रांनो, शुगर नियंत्रणासाठी आपण दुसरा महत्त्वाचा जो औषध आहे हे मी तुम्हाला सांगतोय ते अत्यंत उपयुक्त आहे, ते म्हणजे कडुलिंब. आपल्या शेजारी कडुलिंब किंवा मी ज्या झाडाखाली बसलो बघा, ते कडुलिंबाचं झाड आहे. दगडावरती बसलोय आणि पाठीमागे कडुलिंबाचं झाड आहे. या कडुलिंबाच्या पानं जर आपण सकाळ सकाळी उपाशीपोटी जर आपण घेतली तर साधारणतः एक महिनाभर आपला हा प्रयोग आपल्याला करायचा आहे. त्याचबरोबर कडुलिंबाबरोबर जांभळ असते, जांभळीच्या पानाचा जर आपण रस घेतला तरीसुद्धा आपल्याला खूप याचा फायदा होऊ शकतो. किंवा जांभळ जर आपल्याकडे उपलब्ध नसेल तरी आपल्याकडे प्रामुख्यानं गुळवेल असतो, गुळवेलच्या पानांचा रस घ्या. सलग 8 ते 15 दिवस साधारणतः हा रस घ्या आणि निश्चित तुम्हाला पाहिजेल की आपली शुगर ही नियंत्रणात आलेली पाहायला मिळेल. त्यामुळं पित्ताचा त्रासुद्धा आपला नष्ट झालेला आपला पाहायला मिळेल. पुढचा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग आहे आपल्याला तो म्हणजे मेथीच्या बिया किंवा मेथी. बाजारामध्ये आपण मेथीची पेंडी आणतो, आपण भाजी ही जर आपण नियमित जर सेवन केली, कमीत कमी रोज कोरडी मेथी आपण 50 ग्रॅम आपण खाल्ली पाहिजे. नियमित जर आपण मेथी सेवन केलं तर आपली शुगर ह्या लेवलवर शिकते. किंवा आपल्याला जर मेथीची भाजी मिळालीच नाही आहे तर मार्केटमध्ये आपल्याला मेथीच्या बिया मिळतात. या बिया ह्याची पावडर आपल्याला बनवायची आणि त्या बियांची पावडर आपण सलग महिनाभर याचे सेवन रोज सकाळी अगदी उपाशीपोटी रिकाम्या पोटी हे सेवन करायचं आहे. एक तासभर
आपण कोणतेही पदार्थ खायचं नाही किंवा प्यायचं नाही, चहासुद्धा प्यायचं नाही आपण, जर असं निश्चित केलं तर आपली शुगर कंट्रोलमध्ये येऊ शकते, लेवलवरती येऊ शकते. पुढचा सर्वात महत्त्वाचा उपयोग आहे तो म्हणजे मध. शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी मध हा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो. बऱ्याच लोकांना समज आहे मधामध्ये गोड असते, त्यामुळे ज्या लोकांना शुगर आहे अशा लोकांनी मध खाऊ नये असा एक समज आहे. परंतु मित्रांनो हे पूर्णपणे साफ चुकीचं आहे, कारण मधामध्ये कार्बोहायड्रेट, कॅलरीज आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स विपुल प्रमाणात असतात. त्यामुळे साखर नियंत्रणात ठेवायचं काम हा मध करत असतो. त्याच्यामुळे जो मायक्रो न्यूट्रिएंट असतात त्याचंच काम असतं महत्त्वाचं की साखर नियंत्रणात ठेवण्याचं. तर मध हा खाल्लाच पाहिजे, लोकांचा गैरसमज खाऊ नये, तर याच्याकडे मित्रांनो दुर्लक्ष करा, प्रत्यक्ष खाऊन पहा, निश्चित आपल्याला त्याचा चांगला फायदा होईल. मित्रांनो ज्यावेळेस आपला शुगर अधिक प्रमाणात आपल्याला वाढलेली आपल्याला पाहायला मिळते, त्यावेळेस जो सगळ्यात सोपा उपाय की जे आपण घरात केळी आणतो, हा केळी हे केळीसुद्धा आपली शुगर नियंत्रणासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावत असते. मित्रांनो आपण जी बाजारातून केळी आणतो त्या परिपक्व किंवा पिकलेल्या केळी असतात, तर पिकलेल्या केळी न आणता कच्ची केळी आपल्याला शुगर नियंत्रणासाठी खूप फायदेशीर ठरते. का? तर या केळीमध्ये प्रामुख्याने स्टार्च युक्त असतात, त्यानंतर फायबर, केळीमध्ये फायबर विपुल प्रमाणात, प्रतिरोध स्टार्च हे केळीमध्ये अधिक असल्यामुळे ते फायबर आणि स्टार्च शुगर नियंत्रणासाठी मदत करते किंवा शुगर कंट्रोल करण्यासाठी खूप मदत करते. तर हा केळीचा कसा खायचा, आपण सेवन करायचं, जर आपण साधारणतः रोज आपला केळी ताजी हव्यास ताजी केळी आणायची, एक ते दोन केळी आपण आणल्या घरी, त्या केळीचे काप तयार करा, ते काप तयार केलेले काप जे आहेत त्याला अगदी अवेळी कोणत्याही वेळी तुम्हाला जेव्हा आवडेल त्यावेळेस तुम्ही त्या केळीचा काप आहे केलेला आपण ती केळी चावून 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 तुम्ही खाऊ शकता. मात्र केळी कच्ची असावी आणि ताजी असावी, तरच यासाठी खूप मोठा आपला फायदा होऊ शकेल. त्याचप्रमाणे जर का या केळीचा, ज्या कच्च्या केळीचा उग्र वास आपल्याला पाहायला मिळतो, वासामध्ये जर आपल्याला खाण्याची इच्छा होत नसेल, तर आपल्याला तीळ किंवा मोहरीचं तेल असतं, तिळाचे किंवा मोहरी तेलामध्ये जर हे काप आपण जर फ्राय करून घेतले, तळून घेतले, म्हणजे योग्य टेस्ट आपल्याला त्यामुळे मिळेल आणि खाण्यास आपल्याला आनंद वाटेल. तर अशा पद्धतीने जर हे काप खात राहिलो आपण, महिनाभर सलग जर आपण एक रोज केळी खात राहिलो आपण, दिवसातून कमीत कमी दोन केळी जर आपण खाल्ल्या पाहिजेत, तर निश्चित आपल्याला आपली शुगर नियंत्रणात आलेली आपल्याला पाहायला मिळेल, याचा कोणताही त्रास आपल्याला जाणवणार नाही. मित्रांनो पुढचा सगळ्यात महत्त्वाचा जो आपला शुगर नियंत्रणाचा उपयोग आहे तो म्हणजे कढीपत्ता. आपण दररोजच्या आहारामध्ये किंवा भाज्यांमध्ये आपण कढीपत्त्याचा वापर करतो, परंतु ज्यावेळेस भाजीमध्ये कढीपत्ता आपला फ्राय केला आला येतो, त्यावेळेस आपण काय करतो, कढीपत्ता काढून बाजूला टाकतो आणि नंतर ती भाजी खातो. किंवा आपण चिवडा करतो, आपण चिवडा केला, चिवड्यामध्ये आपण कढीपत्ता सुवास टाकतो, परंतु चिवडा खात असताना तो कढीपत्ता आपण बाजूला काढतो. तर हे करू नका, कारण कढीपत्ता हा अत्यंत बहुगुणी आहे. या कढीपत्त्यामध्ये कॅन्सर विरोधी, जीवाणूविरोधी असे काही घटक आहेत की ज्या घटकामुळे तुमची शुगर जी आहे ती शुगर नियंत्रणात येऊ शकते. त्याचप्रमाणे कढीपत्ता खाल्ल्यानंतर आपल्याला वजनसुद्धा कमी करण्यास खूप याचा मोठा फायदा होऊ शकतो. तर असा बहुगुणी हा कढीपत्ता आहे, जर आपण नियमित सेवन केलं तर याचा फायदा होऊ शकतो. एक उदाहरण आहे मित्रांनो, माझ्याच गावात असणारं घडलेलं उदाहरण आहे. एका व्यक्तीला जवळजवळ 300 ते 400 इतकी शुगर होती आणि हे शुगर असताना त्याला खूप त्रास जाणवत होता, उठता बसता येत नव्हतं, जखमा झाल्या बऱ्या होत नव्हत्या, औषधं खाऊन खाऊन तो कंठाळला होता. आणि मग त्या व्यक्तीनं, त्याला काहीच माहीत नाही, परंतु काय दिवसभर कुठं बसायचं, तर काय करायचं, घरासमोरच कढीपत्ता झाड होतं, त्या झाडाखाली जाऊन बसायचा, दिवसभर झाडाला असायचा. त्या कढीपत्त्याचा जो उग्र वास होता तो उग्र वास
पूर्णपणे त्याच्या शरीरामध्ये भिनला जायचा, नाका वाटे श्वासा वाटे भिनला जायचा आणि त्या व्यक्तीची शुगर टोटली नियंत्रणामध्ये आली. आणि हा ताजा मला अनुभव ऐकायला मिळाला आहे. मित्रांनो, तुम्ही हा अनुभव करून बघा. कढीपत्त्याचं आपण सेवन तर कराच, परंतु झाडाखाली जरी बसलो आपण, दिवस आपण झाडाखाली जरी बसलो, तर त्या कढीपत्त्याच्या वासाने सुद्धा आपली शुगर नियंत्रण येऊ शकते. हा अनुभव घेऊन पहा. मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा उपयोग मी सांगणार आहे की कारले. आता मगाच तुम्हाला मी कारलं सांगितलं होतं, परंतु आता कारले स्पेशल. जे कारलं आपल्याला आवश्यक आहेत, एक ते दोन कारली आवश्यक आहेत. या कारल्याचा प्रामुख्याने ज्या बिया आहेत त्या बिया काढून टाका आणि राहिलेला जे कारलेला आहे तो कारले आपण मिक्सरमध्ये ग्राइंडिंग करा. ग्राइंडिंग करा, त्याचा जो ज्यूस तयार होईल तो एका ग्लासमध्ये घ्या. आणि हा ज्यूस तयार झाल्यानंतर, दोन कारला ज्यूस जो आहे तो ग्लासमध्ये घेतल्यानंतर, परंतु घेत असताना तो ज्यूस हा वस्त्र गाळ करून घ्यायचा आहे, दुसऱ्या कशानेही गाळायचं नाही. शुद्ध चांगल्या कपड्याने, पांढऱ्या शुभ्र कपड्याने तो गाळून घ्यायचा आहे रस. तो ग्लासभर रस घेतल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर त्या रसामध्ये तुरडी टाका. चिमूट साधारणतः छोटी शिवडुडी, हरभऱ्याचा जो कण असतो आपला दाणा असतो त्यावेळे एवढी तुरडी आपण काय करायचं आहे त्या कारल्याच्या रसामध्ये टाका. आणि त्याचं मिश्रण करा. मिश्रण केल्यानंतर जेव्हा तुरटी आपण टाकतोय त्यावेळेस पुन्हा एकदा अजून एकदा ते चांगल्या शुभ्र कपड्याच्यामध्ये वस्त्रगार करून घ्या. आणि जे दोन वेळा वस्त्रगार करून घेतलेलं जे आपला रस आहे तो रस रोज सकाळी, अगदी सकाळी पोटात काही नसताना सलग 3 दिवस घ्या. तुमचे साखर नियंत्रणात आलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. साधा सोपा उपाय, त्रुटी घरात असते कारलं घरात असतं. दोन कारली घ्या, मात्र प्रत्येक वेळेस दररोज दोन कारला रस घेत असताना ताजी कारली असावीत. आणि त्या ताज्या कारल्याचा ताजा रस केलेला असावा. दोन वेळा वस्त्रगाळ करून घ्यावा आणि त्यात चिमूटभर फक्त त्रुटी टाकावी. मित्रांनो, यामुळे अजून काय फायदा होतो? कारला आणि त्रुटीचा रस जर आपण घेतला, संधिवात आपली कमी होतोय. जर का शिव आपल्याला प्रामुख्यानं किडनी स्टोन असेल तर किडनी स्टोन सुद्धा आपला फुटून बाहेर पडू शकतो आणि शुगर तर आपल्या नियंत्रणात येतेच. या कारल्यामुळे आणि त्रुटीमुळे पित्तात त्रास सुद्धा आपला काय होईल, कमी होईल. प्रसंगी काही वेळेला उलटी सुद्धा आपली होईल, त्या उलटी वाटे आपलं पित्त बाहेर पडेल. परंतु मित्रांनो, भीती भिण्याचं कोणतंही कारण नाही. ज्यावेळेस आपली उलटी होते त्यावेळेस आपल्या शरीरातील पित्त जे आहे ते पित्त पूर्णपणे बाहेर फेकलं जातं आणि पित्ता त्रास आपला कमी होतो. त्यावेळेस आपण काय करायचं, हलकं अन्न सेवन करायचं. हलकं अन्न सेवन काय असतं? प्रामुख्यानं भात असतो किंवा तूप भात असतो. तर दूध भात किंवा तूप भात जर आपण थोडासा जर सेवन केला तर आपल्याला कोणताही त्रास जाणवणार नाही आणि आपली शुगर नियंत्रणात येईल. मित्रांनो, सगळ्यात शेवटी आणि अत्यंत महत्त्वाची वनस्पती आता सांगणार आहे, त्या वनस्पतीचं नाव आहे अपमार किंवा बेडकी. आता ही वनस्पती प्रामुख्यानं जंगलामध्ये आपल्याला आढळते. ज्यावेळेस या वनस्पतीचं कार्य आपण पाहतो, अगदी या वनस्पतीचं 1 ते 2 पानंसुद्धा आपली शुगर नियंत्रणासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. प्रामुख्यानं अगदी 100 किलो साखर जर साखरेच्यामध्ये जर आपण ही 2 पानं जर या अपमारची किंवा बेडकीची टाकली तर त्या साखरेची पूर्णपणे गोडी नष्ट करायचं काम ही अपमार किंवा बेडकी वनस्पती करते. याच्यामुळे काय होतं की वजन कमी होतं. मित्रांनो, या वनस्पतीच्या 1 ते 2 पानं जर आपण सेवन केलं तर अगदी 100% शुगर आपली लेवलवरती येऊ शकते. त्याचप्रमाणे जसं शुगर आपलं लेवल कंट्रोल होते तसं अजून या वनस्पतीचे अनेक आयुर्वेदिक फायदेसुद्धा आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं टाईप 2 डायबिटीज आहे तो आपला नियंत्रणात येऊ शकतो. चरबी कमी होऊ शकते, म्हणजेच वजन आपलं कमी होऊ शकतं. मित्रांनो, ही अपमार जी वनस्पती आहे एक वेलवर्गीय वनस्पती आहे आणि ज्या व्यक्तीला हाय बी पी असतो त्या व्यक्तीला तर ही वनस्पती एक वरदान ठरते. आता आपण तुम्ही म्हणणार की सर ही वनस्पती आपल्याला कुठे मिळेल, तर जंगलामध्ये वनस्पती आपल्याला उपलब्ध होते, परंतु आपल्याला जर माहितीच नसेल किंवा ती वनस्पती आपल्याला सापडत नसेल तर आयुर्वेदिक मेडिकलमध्ये जर तुम्ही गेला, अपमार किंवा बेडकी या वनस्पतीच्या टॅबलेट्स किंवा गोळ्या ज्या आहेत
त्या गोळ्या आयुर्वेदिक मेडिकलमध्ये उपलब्ध असतात. या जर वनस्पतीच्या ह्या गोळ्या ज्या आहेत ते साधारणतः आपण 2 ते 3 दिवस किंवा 3 ते 4 दिवस जर आपण जास्त सेवन करायचं नाही आहे, कारण कोणतेही औषध हे प्रमाणात सेवन करा असतं, प्रमाणाच्या बाहेर आपण कधीही सेवन करायचं नसतं, कारण त्याचे साईड इफेक्ट जाणवू शकतात लागतात परत. त्यामुळं 2 ते 3 किंवा 3 ते 4 दिवस या टॅबलेट्स जर आपण उपलब्ध केल्या आणि जर सेवन केल्या तर निश्चित आपली शुगर लेवल ही चांगल्या रीतीनं कंट्रोलमध्ये आपल्याला आलेली पाहायला मिळते. हां मित्रांनो, या वनस्पतीच्या सेवनाने लिव्हरमधील जर इन्सुलिन आपलं वाढलं तर निश्चित डायबिटीस समस्या आपली दूर होते. त्यामुळे अत्यंत महत्त्वाची अशी वनस्पती आहे बेडके किंवा अपमार. ही वनस्पती उपलब्ध नाही झाल्यास आयुर्वेदिक मेडिकलमध्ये जावा आणि त्या ठिकाणी असणाऱ्या बेडकीच्या गोळ्या द्या म्हणायचं किंवा अपमारच्या गोळ्या द्या म्हणायचं, त्या गोळ्या फक्त 3 ते 4 दिवस सेवन करा. तुमची शुगर अगदी जाग्यावरती आलेली तुम्हाला पाहायला मिळेल. मित्रांनो, बोलता बोलता सांगून राहिलेलं आहे, माझ्याकडे राहिलेलं आहे ते म्हणजे आपल्याकडे बेला झाड असतं, शिमोलंगन असतं आपलं, सॉरी महादेवाच्या पूजेसाठी आपण बेलाचा वापर करतो. आपण महादेवाच्या पूजेसाठी बेलाचा 3 पानाचं बेल असतं बघा. तर या बेलाच्या पानाचा रस जरी आपण सेवन केला तरीसुद्धा शुगर आपली नियंत्रणात राहू शकते. किंवा बेलफळ असतं, त्या बेलफळातील जो गर असतो आतील तो गर जर आपण सेवन केला तर शुगर आपली नियंत्रणात येऊ शकते. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.